अठ्ठावन्नावे हौशी राज्यनाट्य स्पर्धेचा पडदा येत्या गुरुवारपासून उघडणार आहे हौशी कलाकारांना संधी आणि त्यांच्या कलेला प्रोत्साहन प्रेरणा देण्यासाठी शासनानं सुरू केलेल्या या नाट्य स्पर्धेला यंदाही उत्तम प्रतिसाद लाभलाय राज्य नाट्य स्पर्धेच्या तयारीसाठी सर्व संघांनी कसून सराव सुरू केला असून अभिनयाच्या बरोबरीनं संगीत प्रकाश योजना नेपथ्य याबद्दलही तयारी सुरू आहे या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक नवोदित कलाकारांना मानाचं व्यासपीठ मिळेल आजवर कोल्हापुरातील अनेक नाट्यसंस्थांनी राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीतही घवघवीत यश संपादन केलंय स्पर्धा गुरुवारपासून सुरू होते प्रायोगिक आणि हौशी रंगभूमीसाठी राज्यनाट्य स्पर्धा हे मानाचं व्यासपीठ आहे किंबहुना मराठी हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार राज्यनाट्य स्पर्धेतून पुढे आलेत तर कोल्हापुरातील अनेक नाट्यसंस्थांनी आजवर राज्यनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीतही भरघोस यश आहे या पार्श्वभूमीवर राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी असलेल्या संघांनी गेल्या महिन्याभरापासून तालमी सुरू केल्यात आता तर नाटकाच्या सरावाला चांगलाच वेग आला असून अनेक संघांनी रंगीत तालमीही केल्यात कोल्हापुरातील हृदयस्पर्श सांस्कृतिक ग्रुपच्या वतीनं यंदा भर चौकात गांधी पुतळ्यासमोर हे सामाजिक विषयांवरील नाटक सादर होणार आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर भर दिवसा एका जबरदस्तीनं घेतलेलं चुंबन आणि त्यानंतर घडणाऱ्या नाट्यमय घडामोडी पैसा आणि सत्तेच्या जोरावर आपण काहीही करू शकतो आणि सर्वसामान्य नागरिकांना हतबल असहाय्य करू शकतो या प्रवृत्तीचं दर्शन घडवणारं हे नाटक आहे विशेष म्हणजे या नाटकात अनेक नवोदित कलाकारांना संधी मिळाली आहे माझी जी ही भूमिका आहे मोहिनी नावाची ती एकदम साध्या घरातली म्हणजे लॉ शिकणारी मुलगी आहे एकदम साध्या घरातून आलेली आणि तिच्यावर हा जो हो काही अन्याय होतो त्यावर हे पूर्ण नाटक आहे आणि हे नाटक खूप सुंदर आहे या नाटकामध्ये मी एका हजारभर एकराचा मालक असलेल्या जमीनदाराची भूमिका करतोय हा जमीनदार त्या पंचकृषीमध्ये किंग मेकर आहे आणि संपूर्ण यंत्रणा त्याच्याकडेच आहे त्याच्या आधिपत्याखाली चालते आणि घराणेशाहीचा जमीनदारकीचा खूप मोठा अभिमान असलेला असलेलं व्यक्तिमत्व आहे ते हे नाटक दिग्दर्शन कर करायचं मी हे घेतलं हे नाटक आम्ही सगळ्यांनी मिळून निवडलं आमचे जे सगळे कलाकारांनाच ते आवडले एक सहा मी स्क्रिप्ट वाचले होते आणि ह्यातनं ह्या सगळ्यांनाच आवडलं म्हटलं चला हे हो करूया आपण मग काय होतं की आमच्या हृदयस्पर्शीचे सगळे कलाकार आहेत त्या संस्थेचे सगळे सभासद आहेत मग ह्यातलेच आम्ही कलाकार घ्यायचं ठरलं ठीक आहे नवीन आहेत त्यांनी फारसं काय स्टेजवर केलेलं नाही पण यांना घेऊन काम करणे चॅलेंजिंग होतं माझ्यासाठी कारण नवीन आहे त्यांच्याकडे पद्माकर कापसे यांनी पुढाकार घेऊन सादर होत असलेल्या हृदयस्पर्शच्या नाटकाचं दिग्दर्शन राज पाटील यांनी केलंय तर अभिरुची या संस्थेमार्फत यावर्षी कॅलिगुला हे नाटक सादर होणार आहे जितेंद्र देशपांडे दिग्दर्शित आणि अनुवादित हे नाटक असून गुरुवारी याच नाटकाच्या सादरीकरणातून राज्यनाट्य स्पर्धेच्या कोल्हापूर केंद्राचा पडदा उघडणार आहे प्रायव्हेट हायस्कूल इथं या नाटकाच्या तालमी सुरू असून सर्व कलाकार नाटकमय झालेत यंदा कोल्हापूर केंद्रावर एकूण चोवीस नाटकं सादर होणार असून त्यामध्ये प्रत्यय देवल क्लब भालजी पेंढारकर अकादमी परिवर्तन कला फाउंडेशन सगुण नाट्यसंस्था यांच्यासह इचलकरंजी आजरा वारणानगर बेळगावमधील नाट्यसंघ सहभागी झालेत